कर्नाल रोडवरील कार्यालयात अज्ञात चोट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐकून सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला याबाबत संतोष गायक वाडवय पस्तीस राहणार एसटी स्टँड जवळ जुनी धामणी सांगली यांनी दिली आहे त्यानुसार अज्ञात चोट्यांवर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहितीची की फिर्यादी यांच्या नंदेच्या मुलाचे लग्न कर्नाल रोडवरील भोसले गार्डन मंगल कार्यालय सांगली येथे शनिवारी चौदा मे रोजी होते या लग्नाला फिर्यादी गेला असता साडेबारा ते पाऊण वाजण्याच्या दरम्यान अज्ञात आरोपीनं फिर्यादीच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पंचवीस हजार रुपये असा एकूण सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असे सांगलेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे